विजया वामन, तुम्ही एकनाथ शिंदे यांना सोडा, मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्या सोबत येतो, अशी ऑफर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी शपथविधी आधी देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची बातमी होती। यामुळे विविध चर्चांना उधाण सुद्धा आले होते, मात्र उद्धव ठाकरे यांनी असा कोणताही फोन केलेला नाही असं शिवसेनेच्या वतीने शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी स्पष्ट केलं। शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा, मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे वृत्त प्रसारित झाले होते। यावर शिवसेनेकडून अधिकृत स्पष्टीकरण आले नव्हते, यामुळे शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते। जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी शिवसेनेच्या वतीने स्पष्टीकरण दिले आहे, उद्धव ठाकरे यांनी असा कोणताही फोन केलेला नाही, प्रकाशित होत असलेल्या बातम्या निव्वळ भूलथापा आहेत असं हर्षल प्रधान यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फोन केल्याचं वृत्त होते, मात्र या सगळ्या अफवा असल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेत महाविकास आघाडीचे सरकार पाडले, यानंतर बरेच दिवस वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या। शरद पवार यांनीही पुढे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही उपयोग झाला नाही। यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संपर्क साधत आणखी गळती होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला, अशात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची बातमी येऊ लागली आणि त्यांनी असा कोणताही फोन केला नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। या संदर्भातील आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। धन्यवाद।